मित्रांनो, आजच्या आपल्या रंगीला रे या सेगमेंट मध्ये मी तुम्हाला ऐकवणार आहे बापूंची एक भन्नाट कविता। माझं घर तसं तीन खोल्यांचंच होत, माझं घर तसं तीन खोल्यांचंच होत, आजोबांपासून नातवापर्यंत भरलेलं होत। पोपट कुत्रा मांजरानंही मुक्त द्वार होत, घरादाराला कधीही लॉक नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होत। आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होत, आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होत, स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत, पाहुण्यांचं येणं जाणं नित्याचंच होत, आई बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होत। घरासमोर छोटस अंगण होत, घरासमोर छोटस अंगण होत, तुळस प्राजक्ताला तिथे फुलता येत होत, दारात रांगोळी काढणं अनिवार्य होत, विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होत, तरीही माझं जीवन सुखाचं होत। आंघोळीला लाईफ बॉय साबण असायचा, आंघोळीला लाईफ बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा, दात घासायला कडू लिंबाचा फाटा लागायचा, दगडाने अंग घासणं फारसं सुसह्य नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होत। पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं, पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं, अंडरपॅड बनियनवर फिरणं जगन्मान्य होतं, शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं, शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं, मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहनच नव्हतं, तरीही माझं जीवन सुसह्य होतं। शाळेत गुरुजनांप्रती आदर होता, शाळेत गुरुजनांप्रती आदर होता, भोकमपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता, पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता, छडी हे शिक्षकांचं लाडकं शस्त्र होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता, अंगणात येऊन शिकवणारी एक वर्ग होता, कलांना भिकेचे डोहाळे असंच नाव होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। नव्या कपड्यांचा लाभ लग्न मुंजीतच व्हायचा, पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, शाळेचा युनिफॉर्म थोरल्यांकडूनच मिळायचा, तिन्ही सांजेला घरी परतणं सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। वळचणी चिमण्यांच्या पिढ्या नांदायच्या, पोपटांचा थवा झाडावर विसावायचा, कुत्रा मांजर डुकरांनी गाव भरलेला असायचा, उंदीर डास शेकून यांचं सार्वभौम्य राज्य होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं, नंबरावर बक्षीस छड्या यांचं प्रमाण ठरत असतं, कॉपी गाईड क्लासेसना स्थानही नव्हतं, वशिल्यानं पास होणं माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। गावची जत्रा हीच एक करमणूक असायची, चक्र पाळण्यात फिरण्यात मजा असायची, बुड्ढी के बाल गाठी शेवची तोंड लावणी व्हायची, विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। गावाबाहेरचं जग हिरवंगार असायचं, सगळ्या नद्यांचं पाणी स्वच्छच असायचं, पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं, पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं, प्रदूषण पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा, क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या, बापू नरकर्णी चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या, डे नाईट 2020 नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। प्रवास झाला असता एसटीनेच व्हायचा, गचके ठेचकाळणे याला अंत नसायचा, हँडल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा, लक्झरी फर्स्ट क्लास एसीचं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। दिवाळी खऱ्या अर्थानं दिवाळी होती, चमनचिडी पानपट्टी भुईनळा यांची रात्र होती, रंगीत तेल उठणं मोती साबणाची ऐश होती, लाडू चकल्या करंजा यांचं दर्शन वार्षिकच होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायची, बिना का गीतमालेनं बुधवारची रात्र सजायची, रेडिओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची, ताई नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा, दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा, पानात टाकण्याच्या पाठी रट्टा बसायचा, हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। मामाच्या गावाला कधी जाणं येणं होतं, धिंगा मस्ती करायला नॅशनल परमिट होतं, विहिरीत पोहायला तिथंच मिळत होतं, भाऊ बिजेला आईच्या ताटात फारसं पडत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। घरातले पुरुष करते सवरते असायचे, बायांना दुपारी झोपणं माहीत नसायचे, पोराबाळांना गोडधोड सणवारीच मिळायचं, प्रायव्हसीला तिथं काडीचंही स्थान नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं। पाहुणे रावळे इत्यादींचा घरात राबता असायचा, सख्खा चुलत मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यांनाही पंक्ती सन्मान असायचा. पंक्ती श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आज घराऐवजी लक्झरीचा फ्लॅट आहे. मोपेड स्कूटर मोटारचा सोसवाट आहे. टीव्हीवर 100 वहिन्यांचा दणदणाट आहे. फास्टफूड पार्ट्या ड्रिंक्स यांना सन्मान आहे. कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानव आहे. आज मुलांसाठी महागडी शाळा कॉलेजेस आहेत. टूथब्रश कॉम्प्लानचा भरपूर मारा आहे. क्लास गाईड कॅल्क्युलेटरची ऐशच ऐश आहे. कपडे युनिफॉर्म क्रीडा साहित्य हवं तितकं आहे. बालकांच्या नशिबी मात्र पाळणा घर आहे. आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे. सुशिक्षित पत्नीला करिअरचा हव्यास आहे. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजना घरात सन्मान आहे. छंद संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे. आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे. मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे. इन्स्टॉलमेंट क्रेडिट कार्डचा सुसवाट आहे. सध्या बाय वन गेट वन चा जमाना आहे. म्हणून पैशांवर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पाहत आहे. मित्रांनो, आजच्या काळाला साजेशी अशी ही कविता होती वपुंची. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील रंगीला रेच्या सेगमेंटमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्या.